यानंतर बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्यात 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये निवृत्ती चंदोल हा शिकत होता. पेन्सिल सेलशी खेळत असताना सेलचा स्फोट झाला आणि निवृत्तीचा मृत्यू झाला असं संस्थेकडून सांगण्यात येते. पण निवृत्तीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे या घटनेला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. संस्था चालकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. ही संस्था भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ माळी यांच्या मालकीचे. निवृत्ती चंदोलच्या कुटुंबियांकडून होणारे आरोप राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचं संस्थेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्या नातेवाईकांनी प्रशासनाने काही केलं नाही असा आरोप लावला. आमच्यावर आरोप करण्यात आले पण सर्व आरोप हे चुकीचे आणि राजकीय द्वेष भावनेतून केलेले आहेत. दवाखान्यात पण आले नाही आणि घरी पण येऊन आमच्या आईला सुद्धा भेट दिली नाही सर, आणि भावालाही भेट दिली नाही. आमच्या गरिबाच्या मुलाला न्याय पाहिजे. आमचा असा अंदाज आहे की त्यांनी असं खुनाचंच हे पाहिजे, आम्हाला खुनाचाच गुन्हा दाखल पाहिजे.